जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। उमेदवारांचं तिकीट का कापलं गेलं याची काही कारण आहे ते त्यांना विचारा। मंगेशवानांनी असं सांगितलं की ते बोलायला जाऊ नका आम्हाला, वेळ आल्यावर बोलू, नेमकी कोणती कारण आहेत अशी की आपलं तिकीट कापलं गेलं काय बा। तिकीट त्यांनी कापलं त्यांनी कारण सांगावी। आणि मंगेश चव्हाणांचं राजकीय वय 3.5 वर्ष आहे, त्यामुळे त्यांचं उत्तर ऑक्टोबरला मिळेल त्याच्यावर आज बोलणं उचित नाही। जळगाववरून कागदपत्र पुरवली गेली त्यांनाच विचारा तुम्ही आज काय सांगता। या सगळ्या संदर्भात जो आपल्या मातेचा सुपूत असेल, ज्याने आपल्या आईचं दूध पिलं असेल, ज्याने सांगितलं मी आमदार होतो तो पाहे तो एक वीट ठेवू दिली नाही, किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद खिवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक वीट ठेवल्या गेले नाही। या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड केलं गेलं आणि याच प्रेमचंद खिवसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं, त्यांनी तिथे मटेरियल दिलेलं आहे। त्यामुळे मला बोलायला लावू नका, मला काय होतं राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे, मला डायव्हर्ट व्हायचं नाही। मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन। या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशाभूल केली ना, लोकांना कळलं आहे बरोबर आहे का। तुम्ही पहिले आता एक काम करा, तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात, दुधाकडे लक्ष द्या। तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या काउन्सिलचे मिनिस्टर आहेत, तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट काउन्सिलमधून खानदेशाला काय दिलं, तुम्ही देशाचं बोलतात ना, देशात खानदेश आहे, खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांना, आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना, टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्यात घेईन। धन्यवाद। BHR ही संस्था आहे, ठेवीदारांना कोणी लुटलं, BHR प्रॉपर्टी कोणी घेतल्या, ऑडिट करा, तुमची संस्था आहे, चौकशा करा, तुमचा सत्ता आहे, तुम्ही सगळं समोर आणा। उलट जर खोलात गेलो ना मी, यांना पळता भोई थोडी होईल, जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी जर मी खोलात गेलो तर। हां, पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही, जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल। मी शेतकऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, दूध उत्पादकांच्या, त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या, त्या ठिकाणी सचिवांच्या, मी ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे। मी व्यक्तिद्वेषी काम करणार नाही आहे, चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन। त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे, आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला, बेबान बोलू नका। लोकांना दिशाभूल करण्याचे तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले, त्यांना कळतं आहे काय बोंब पाडली आपण। 10-10 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही? हां, ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता, यांची दाढ उठली नाही तिथे? एखादा माणूस सर तोंड दाखवलं नसतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे, माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही, लाज वाटत नाही? आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही, कोणत्या टोनेन मतं मागताय तुम्ही? हां, पोखरामध्ये गाव नाही, इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही, ठिबकचं अनुदान नाही, आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी? म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी, खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटला आहे, त्याला कळतंय माझं कोण आहे आणि माझा दुश्मन कोण आहे। त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे, त्यामुळे आपण पण शांतता ठेवा। आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मणी करू नका, ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू। सन्माननीय जे लोकप्रतिनिधींचं नाव घेऊन त्यांना मी विनाकारण मोठं करू इच्छित नाही। मी तुम्हाला सांगितलं त्यांची राजकीय वय आणि उंची किती आहे, अपघाताने जे राजकारणात येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरतायत। माझा जिल्हा मागे पडतो आहे, माझा शेतकरी वर पडतो आहे, माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदारीला नाही द्यावा की त्यांना माहीत नाही। त्यांचं वय 3.5 वर्ष यासाठी बोललो की 10 वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेलं आहे, बरोबर आहे? म्हणजे मी माझ्या आधी 89 89च्या आदल्या टर्ममध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे। उलट अजून 40% काम अपूर्ण आहे, ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे। ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टरसमोर केली, आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो नातेवाईक असेल हे म्हणतील माझ्या पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको। मला पक्षाने, मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिलं, मला लोकांनी निवडून दिलं 7 लाख मतांनी, त्यामुळे मी लोकांना मी डोळ्यापुढे ठेवतो, त्या अँगलने मी काम केलं। त्यामुळे कुठेतरी बगल देणे, प्रश्नाला हे घेणे, थोडंसं आतून पण करा, किती खालचं राजकारण करायचं? मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या 2024 मी तुम्हाला बोललो आहे क्रांतीचं वर्ष, मी मशाल त्याच्यासाठी घेतली आहे की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही। आता या सगळ्या भूमिकेमध्ये बिईंग ॲज अ
बँकेचं आम्ही बँक चेअरमन बसवला, सांगणारे कोण आहे? गिरीश महाजन. माझी सत्ता बँकेत आहे, सांगणारे कोण आहे? गिरीश महाजन. तर गिरीश महाजन साहेब, जसं आपण श्रेय घेतो, मी फोडले, मी निवडून आणले, मी फोडले सांगतात ना, आनंद आहे. पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते. नक्कीच घेतलं पाहिजे. जो करतो, जो मेहनत घेतो, ज्यांनी फोडले, ज्यांनी कसे तोडले, त्यांना माहिती आहे, त्याचं जायचं नाही आपल्याला कसे फोडले तोडले. पण जे क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण घेतली पाहिजे. एका बाजूला ऑथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही, एका बाजूला क्रेडिट आहे पण त्याला समोर जाण्याच्यासाठीची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे संस्था बंद पडतात, म्हणजे मी अजून पुढे जात नाही काही इतर संस्थेच्या ठिकाणी, जाईल मी टप्प्याटप्प्याने. पण आज हा मुद्दा तुम्ही जो बोलला तो महत्त्वाचा आहे की निश्चित याला जबाबदार वरमाय जो म्हणतो आपण लीडर. मी केडरला दोष नाही देत, मी लीडरला दोष देतो की लीडरची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने जिल्हा बँकेला आपण सत्ता बसवली तर शेतकऱ्यांना पण आपण उत्तरदायित्व आहे. ज्या पद्धतीने मी सांगतो की आम्ही चेअरमन आणि आम्ही सगळं मॅनेजमेंट घेऊन हे करतो, तर त्या लीडरची जबाबदारी आहे की त्या केडरकडनं काम नीट होतं आहे का नाही याची खात्री करणे. शेतकऱ्यांची पिळवणूक तर होत नाही आहे, सचिवांच्या रोजगारीवरती कुऱ्हाड आणली जात नाही आहे, शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जात नाही, याला कोण जबाबदार आहे? पीक विम्याच्या शेतकऱ्यांचं प्रीमियम तिकडे सचिव सांगतोय, म्हणजे सचिव राज्य चालवत आहे का इथे लोकप्रतिनिधी राज्य चालवत आहेत? मग इकडे प्रीमियम लाटला जातोय, शेतकऱ्याच्या टाळीवरचं लोणी खाल्लं जात आहे, शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त त्याच्यावर दूर केलं जातं आहे. आणि या सगळ्या बाबी संदर्भात त्यांनी आता वेळीच जागेवरून पावलं टाकावे, आम्हाला तीच अपेक्षा आहे की आपण याला न्याय द्यावा, काम करावं आणि त्यांना सहज शक्य आहे, त्यांचं तेवढं वजन आहे, त्यामुळे त्यांनी गांभीर्याने घ्यावं ही सूचना आहे.